नमस्कार शिक्षक व पालक बंधूंनो आपल्या पाल्यांना विद्यार्थ्यांना लहानपणीपासून वेगवेगळ्या कला आवडतात जसे चित्र काढणे नकला करणे कागदाला घड्या घालून कागदांपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करणे आणि याच कलेंमध्ये आपण जर त्यांना आणखीन थोडी मदत केली तर त्यांना शाळेविषयी अभ्यासाविषयी गोडी निर्माण होते आणि म्हणून आपल्या पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आपण एक छान कागदाचं काम करणार आहोत ज्याच्यामध्ये कागदापासून वेगवेगळे चित्र तयार करायला आपण त्यांना शिकवणार आहोत ज्याच्यामध्ये कागदाच्या तुकड्यांपासून चित्र रंगवणे आत्तापर्यंत आपण पहा रंगाने चित्र रंगवणे हे पाहिलेलं होतं परंतु आता आपण कागदांच्या तुकड्यांपासून चित्र रंगवायला मुलांना शिकवणार आहोत ज्याला कोलाज, कोलाज काम असं म्हणतात तर असं कोलाज काम आपण आपल्या विद्यार्थ्यांकडून पाल्यांकडून घ्यायचं आहे अगदी छोट्या छोट्या सूचना आपण मुलांना द्यायच्या आहेत आणि त्या सूचनांनुसार आपल्या विद्यार्थ्यांकडून हे काम आपण करून घेणार आहोत तर मग चला सुरू करूया आजचं कागद काम ज्याच्यामध्ये आपण कोलाजचं चित्र पूर्ण करणार आहोत तर चला मग आता प्रत्यक्ष आपण कोलाज कामाला सुरुवात करणार आहोत या कोलाज कामासाठी माझ्या वर्गातील काही विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत सर्वप्रथम आपण या सर्वांची काय करून घेऊया ओळख करून घेऊया नमस्कार छान या सगळ्यांची ओळख झालेली आहे आता आपण प्रत्यक्ष कोलाज काम सुरू करण्यापूर्वी या कोलाच कामासाठी काही साहित्याची गरज आहे ते साहित्य आपण बर रंगा या ठिकाणी पाहणार आहोत आणि मुलांनो तुम्हाला माहिती आहे की चित्र रंगवण्यासाठी कशाची आवश्यकता असते रंगाची बरोबर आहे ना कशाने चित्र रंगवतो आपण रंगाने परंतु आपण या ठिकाणी रंगानं चित्र रंगवणार नाहीये तर आपण कागदांच्या तुकड्यांपासून चित्र तयार करणार आहोत आणि मग यासाठी आपल्याला काही साहित्याची गरज लागली लागणार आहे तर ते साहित्य आहे पहा रंगवण्यासाठी चित्र त्यानंतर डिंक त्यानंतर कागद का, कट करण्यासाठी कात्री आणि काही असे आपल्याला रंगीत कागद लागणार आहेत प्रत्यक्ष चित्र रंगवण्यापूर्वी थोडा आपण सराव करणार आहोत आणि सराव करण्यासाठी आपण हे साधं आणि सोपं एक चित्र घेतलेलं आहे या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय एक चौकोन आहे आणि एक वर्तुळ आहे बरोबर आहे ना सुरुवातीला आपण सरावासाठी या दोन्हीपैकी एक प्रत्येकाने आकार रंगवायचा आहे आणि मग तो आकार आपण कोलाच्या सहाय्याने रंगवणार आहोत तर आता हे कसं रंगवायचं याच्यासाठी मी तुम्हाला काही छोट्या छोट्या काय करतो सूचना सांगतो त्या नीट ऐकायची पहा हे चित्र रंगवण्यासाठी आपल्याला कागदांच्या तुकड्यांचा उपयोग करायचा आहे आणि कागदांचे तुकडे करत असताना आपल्याला हाताने किंवा कात्रीने समजा हा कागद आपल्याला या ठिकाणी चिटकवायचा आहे तर या कागदाचा आपण एक तुकडा घेतलेला आहे आणि या तुकड्याचे लहान 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 असे काय करायचे आपल्याला तुकडे करायचे आहेत पहा मुलांना या ठिकाणी हे जे कागदाचे तुकडे आहेत ते आपल्याला या आकृतीमध्ये चिटकवायचे आहेत आणि मग याच्यासाठी काय करावं लागेल सुरुवातीला याला डिंक लावून घ्यावं लागेल छानपैकी सगळी सगळ्या बाजूने काय करूया डिंक लावून घेऊया आणि मग त्याच्यानंतर एक 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 आपल्याला काय करायचं आहे तुकडा चिटकवायला सुरुवात करायचा आहे पहा कसं चिटकवायचं आहे या पद्धतीनं छान त्याच्यानंतर दुसरा तुकडा बरोबर आपल्याला काय करायचं आहे की आकृतीच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि संपूर्ण जी जो भाग, बराए बराए आ, आ, भाग आपन, आ, आहे मधला तो कशाने भराय भरायचा आहे रंगीत कागदाच्या तुकड्यांनी भरायचा आहे हा जसं आपण आता भरतोय बघूया आपण छान लावा आणखीनही काही भाग आपण चिटकू शकतो छान चिटकवा सगळेजण मिळून अशा पद्धतीने आपले कोलास पूर्ण झालेले आहे जसे मी आत्ता कोलाज करून दाखवले तसेच आता तुम्ही सर्वांनी तुम्हाला दिलेल्या चित्रांमध्ये कोलाज चित्र पूर्ण करायचे आहे प्रत्येकाने आपापल्या कागदाचे तुकडे केलेत छान मग आता प्रत्यक्ष तुम्ही आकार रंगवायला सुरुवात करणार हां या ठिकाणी तुमच्यासाठी काय ठेवलेलं आहे तिथं डिंक ठेवलेलं आहे हां मग काय करणार आता तुम्ही डिंक लावणार आणि मग कागदाचे तुकडे चिटकवणार चला करा सुरू काम छान व्हेरी गुड खूप छान हात काढवाळा हा छान व्हेरी गुड छान चला हा खूप छान थोड्या थोड्या रिकाम्या जागा ज्या दिसत ना त्या सुद्धा बारक्या बारक्या तुकड्यांनी आपल्याला काय करायच्यात आहेत भरायच्या आहेत अरू बघा ईश्वरीचं पूर्ण चित्र संपत आलेलं आहे सर्वांनी छान कोलास तयार केलेला आहे असेच कोलास पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे आहेत